नक्की करून बघा. मी संगीता, फूडीज कॉर्नर मध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला पॅन डोसा कसा करायचा ते दाखवणार आहे. प्रथम मी साहित्य सांगते. हे 2 वाटी मोठे तांदूळ आहेत, 2 वाटी कुरमुरे घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडीद डाळ आहे. उडीद डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुऊन इथे मी भिजत घातलेले आहे. आपण डोशाला कसं करतो त्याप्रमाणे सकाळी भिजत घालून संध्याकाळी वाटून रात्रभर ठेवून दुसऱ्या दिवशी पॅन डोसे काढायचे आहेत. आता हे संध्याकाळपर्यंत मी भिजत ठेवणार आणि जेव्हाही संध्याकाळी वाटणार त्याच्यात 1-15 मिनटं कुरमुरे आपल्याला भिजत ठेवायचे आहेत आणि मग कुरमुरे डाळ आणि तांदूळ एकत्र आपण वाटून घ्यायचे. आता पॅन डोसे काढून दाखवते. तेल घातलं, तर आपण छोटे छोटे पॅन डोसे काढायचे. आपले गरमागरम पॅन डोसे तयार आहेत, सोबत खोबऱ्याची चटणी. खात रहा, खुश रहा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक.